शेतकरी मित्रांनो नमस्कार टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत माहिती घेण्याअगोदर आपल्या चॅनलवर जे शेतकरी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या पिकात डावणी व करपा यांसारख्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर बाहेर या कंपनीचे सेक्टीन या बुरशीनाशकाचा वापर आपण डावणी व करपा नियंत्रणासाठी करू शकतो तर आज आपण बायर या कंपनीच्या सेक्टीन या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघू जेणेकरून आपण आपल्या पिकात करपा व डावणी नियंत्रण हे आपण कशा पद्धतीने करू शकतो तर त्याविषयी आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो सेक्टीन या बुरशीनाशकात आपल्याला दोन घटक हे पावयास मिळतात त्याच्यामध्ये फेनामिडोन हे दहा टक्के प्लस मॅनकोझेप पन्नास टक्के हे डब्ल्यू जी म्हणजेच वेटेबल डिस्पर्सिबल ग्रॅन्युल या फॉर्ममध्ये आपल्याला पाहवायास मिळतात शेतकरी मित्रांनो हे एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक बुरशीनाशक आहे जे आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीत याचा वापर आपण करू शकतो याचा वापर केल्यावर हे बुरशींच्या ऊर्जास्रोत म्हणजेच मायटोकॉन्ट्रियाच्या शोषणावर अडथळा आणून बुरशींना मारत असते जे दुहेरी काम करते म्हणजेच झाडामध्ये शिरून पूर्णपणे झाडाला संरक्षण देत असते त्याच पद्धतीने हे ट्रान्सलामिनर ॲक्शनमध्ये सुद्धा काम करत असते म्हणजे पानाच्या दोन्ही बाजूस भेदून हे बुरशींना मारण्याचे काम करत असते याची फवारणी केल्यावर पाऊस जरी आला तरी सहजासहजी धुऊन निघत नाही व थेट बुरशींच्या बीजाणूवरती हल्ला करून हे त्यांना मारत असते शेतकरी मित्रांनो द्राक्ष या पिकात छाटणीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी किंवा बुरशींचे लक्षणे दिसल्यास फवारणी करा व रोगाच्या तीव्रतेनुसार दहा ते पंधरा दिवसांनी परत त्याचा रिपीट आपल्याला डोस द्यायचा आहे म्हणजे आपला जो काही डावणी आहे हा नियंत्रणात राहील शेतकरी मित्रांनो हे आपण कोणकोणत्या कुन पिकांवर वापरू शकतो तर टमॅटो असेल बटाटा असेल सोयाबीन असेल द्राक्ष असतील अशा विविध प्रकारच्या भाजीपाला व फळवर्गीय पिकांवरती आपण सेक्टीन या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो आता हे कोणकोणत्या रोगांना नियंत्रित करत असते तर डावणी असेल करपा असेल लिपस्पॉट असेल आणि रस्ट अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला सेक्टीन हे चांगल्या प्रकारे नियंत्रण आपल्याला देत असते शेतकरी मित्रांनो याचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो तर याचे जे काही प्रमाण आहे हे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आपण त्या ठिकाणी फवारण्यासाठी प्रमाण हे घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो एकरी जर याचा वापर करायचा झाला तर एकरी आपण हे चारशे ग्रॅम आपण फवारणीसाठी घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो ज्यावेळी समजा पाऊस आला आणि आपण जर का सेकटींची फवारणी केलेली राहिली तर आपल्याला रिझल्ट हे दोन तासांपर्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते म्हणजे जर का पाऊस आला व आपण जर का सेकटींची फवारणी केलेली राहिली तर आपल्याला दोन तासांपर्यंत हे चांगले रिझल्ट त्याचे मिळत असतात शेतकरी मित्रांनो सेक्टीन हे एक कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक बुरशीनाशक आहे जे आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीत याचा वापर करू शकतो तर आपल्या पिकात जर का बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असेल तर आपण सेक्टिन या बुरशीनाशकाचा आपण वापर करावा व वा वापर करत असताना कंपनीच्या लेबलच्या सह्यानुसार वापर करा जेणेकरून याचे तुम्हाला रिझल्ट हे चांगले मिळतील शेतकरी मित्रांनो आज आपण सेक्टिन या बायर कंपनीच्या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद